अजीत पवार गुट के कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चिन्ह और पूरी पार्टी हमें मिलेगी ऐसा विश्वासग्राह्य दावा किया है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए माजी मंत्री अनिल देशमुख ने स्पष्ट किया है कि प्रफुल्ल पटेल को लगता होगा कि भाजपा में केंद्र की सरकार है जिसके दबाव के अनुरूप पार्टी का चिन्ह उन्हें मिल जाएगा, लेकिन 80% कार्यकर्ता शरद पवार के साथ है और हमें यकीन है कि चुनाव आयोग हमारी प्रबल न्यायिक बाजू को देखते हुए योग्य निर्णय लेगा। कसं आहे, प्रफुल्ल पटेल सांनी दावा केला असेल, कारण त्यांना वाटतं की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन त्यांच्या बाजूने निर्णय देईल अशा पद्धती त्यांची भावना आहे। पण शेवटी आता इलेक्शन कमिशनचा निर्णय, आमची जी बाजू, जी न्यायिक बाजू आहे आमची, ती अतिशय स्ट्रॉंग आहे। अतिशय सबळ पुरावे आम्ही संपूर्ण इलेक्शन कमिशनकडे दिलेले आहे। 2,25,000 ऍफिडेविट आम्ही इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे। संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यापैकी 80% पदाधिकारी हे माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर उरंजन राष्ट्रवादीवर आहे। अशी संपूर्ण आम्ही आमची भूमिका इलेक्शन कमिशनकडे अतिशय क्लिअर केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे। ठीक आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांनी म्हटलं असेल की त्यांना वाटत असेल की केंद्राच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन बहुतेक त्यांना चिन्ह आणि पक्ष देईल, पण आम्हाला त्याची खात्री वाटत नाही।